हॅलो, माझं नाव वैभव कुमार विमल गणेश. मी सध्या अझीम प्रेमजी विद्यापीठात एम ए डेव्हलपमेंटच्या सेकंड इयरला शिकतो. मी महाराष्ट्रातल्या एका छोट्याशा जिल्ह्यातून येतो आणि याआधी फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथून मी राज्यशास्त्र या विषयात बी ए पूर्ण केला आणि नंतर इथे आलो. अझीम प्रेमजी विद्यापीठात का आलो याच्या मागचं खूप मोठं कारण असं आहे की मेळघाटात गेली 3-4 वर्ष काम करत असताना तिथं जे जाणवलं की आपण फील्ड प्रॅक्टिससोबतच थेअरी पण शिकायला हवी, त्या उद्देशाने अझीम प्रेमजी विद्यापीठात आलो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं येऊन जो उद्देश होता तो आज 2 वर्षानंतर सफल होताना दिसतोय. अझीम प्रेमजी विद्यापीठात आल्यानंतर सुरुवातीला ग्रामीण भागातून आल्यामुळं साहजिकच इंग्लिश फार जमत नव्हतं, पण इथे आल्यानंतर इथले सगळे प्राध्यापक आणि बाकीच्या सगळे नॉन फॅकल्टी मेंबर या सगळ्यांनी तसेच मित्रांनी खूप मोठी अशी साथ दिली आणि येता होता होता सगळ्याच गोष्टी जमत गेल्या. त्यामध्ये पहिल्याच सेमिस्टरपासून प्रोफेसर हरिणी नागेंद्र असतील किंवा त्यानंतर प्रोफेसर शिलता असेल आणि आनंद सर, या सगळ्यांनीच जी महत्त्वाची आणि मोलाची साथ दिली यामुळे घडत गेलो. अझीम प्रेमजी विद्यापीठाने फील्डवर जाण्याची संधी दिली. ज्या थेअरी 4 भिंतीत क्लासरूममध्ये जाऊन आम्ही शिकलो त्याच थेअरी आम्हाला प्रॅक्टिसमध्ये कशा आणता येईल हे फील्डवर जाऊन पण शिकवलं. माझ्या फील्ड इमर्शनला बिहारला पाठवलं, त्यानंतर लगेच आमचं जे प्रॅक्टिकम असतं किंवा इंटर्नशिप असते त्यासाठी मी मेळघाटातच गेलो. पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीमसारखा विषय आनंद सरांनी मला सुचवला, त्यानंतर फील्ड रिपो प्रोजेक्टसाठी जो विषय असतो तो ओपन डेफिकेशन म्हणून तोही आनंद सरांनी सुचवला आणि शिलता मॅडमचं खूप मोठं योगदान त्यात मला लाभलं. अझीम प्रेमजी विद्यापीठाच्या लायब्ररीबद्दल बोलायचं झालं तर याआधी मराठीमध्ये खूप सारं वाचन केलं होतं पण इंग्लिश वाचण्याचा कधी योग आला नाही, पण इथे आल्यामुळं इंग्लिश खूप मोठ्या प्रमाणात वाचलं, इंग्लिश खूप मोठ्या प्रमाणात समजून घेतलं आणि अझीम प्रेमजी विद्यापीठाने खूप मोठा प्लॅटफॉर्म मला दिला. नॉन टीचिंग मेंबर असतील, नॉन टीचिंग मेंबरचं खूप मोठं सहकार्य मला लाभलं, मग ते ॲडमिशन सेलमधले राजगोपाल सर असोत किंवा मग आर ओ ऑफिसमधल्या सुदेशना मॅडम असो, या सगळ्यांनीच एक मोलाचं सहकार्य दिलं. महाराष्ट्राबाहेरचे मित्र जोडण्यात खूप मोठा यशस्वी झालो. मग फर्स्ट इयरपासूनच अभिषेक सारखा रूममेट असो किंवा मग जस्मिनसारखा गुजरातचा आमचा मित्र असो, येता येता सेकंड इयरमध्ये हरियाणाचा अंकित खूप चांगला मित्र झाला आणि मैत्रिणी तर काही म्हणजे त्यांच्याबद्दल काही बोलायलाच नको. असा खूप सारा गोतावळा, असं खूप सारं घरच्यासारखं वातावरण घेऊन अझीम प्रेमजी विद्यापीठातून आज बाहेर पडताना खूप सारं सक्सेस घेऊन बाहेर पडतोय आणि खूप या सगळ्या गोष्टींचं समाधान झाल्यासारखं वाटतंय. अझीम प्रेमजी विद्यापीठानं जे व्हॅल्यूज शिकवले किंवा ज्या गोष्टी शिकवल्या त्या पुढं भविष्यात जाऊनही प्रॅक्टिस करेन. सध्या प्रदान या एन जी ओमध्ये प्लेसमेंट झालेलं आहे, पण त्याही नंतर पुढं जाऊन भविष्यात जाऊन मेळघाटात जिथून मी बिलॉंग करतो त्या लोकांसाठी काम करण्याची प्रेरणा जी डॉक्टर कोल्हे सरांनी मला दिली ती अझीम प्रेमजी विद्यापीठाने ती मला त्याचं बळ दिलं आणि भविष्यात तिथं जाऊन काम करण्याचा मानस आहे. तर हे सगळं जे अझीम प्रेमजी विद्यापीठाने मला दिलं त्याबद्दल या 2 वर्षाच्या प्रवासाने खूप काही शिकवलं. या 2 वर्षाच्या प्रवासात जे काही लोक मला मिळाले त्या ज्या ज्या लोकांनी मला शिकवलं मला घडवलं त्या सगळ्या लोकांचे खूप खूप आभार मानतो. अझीम प्रेमजी विद्यापीठाचा 2 वर्षाचा जो प्रवास होता तो खूप आनंदात गेला, खूप काही शिकवलं. धन्यवाद अझीम प्रेमजी विद्यापीठ. थँक्यू.